श्रीराम लागू यांना पुणे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी राज ठाकरे, नाना पाटेकर, उर्मिला मातोंडकर, सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई, जब्बार पटेल यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलंय. तसेच 3 बंदुकीच्या फैरी झाडून लागू यांना मानवंदना सुद्धा देण्यात आली आहे. नाटक तसेच सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी लागू यांचं अंत्यदर्शन घेतलंय. त्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, अभिनेत्री शुभांगी गोखले, राजन भिसे, अमोल पालेकर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा सहभाग होता. तसेच सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई, जब्बार पटेल यांनी सुद्धा लागूंचं अंत्यदर्शन घेतलं. या नटसम्राटाला निरोप देताना सगळ्यांचेच डोळे पाणावले होते. आज डॉक्टर श्रीराम लागू यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत राज्य शासनातर्फे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातर्फे. मी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून त्यांना मानवंदना देण्यासाठी इथे उपस्थित आहे. डॉक्टर श्रीराम लागू यांनी मराठी रंगभूमीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. शतकामध्ये असा कलाकार होणं शक्य नाही ही आमची भावना आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक कलाकार रंगभूमीवर, चित्रपटसृष्टीत उदयाला आले आणि ही प्रेरणा सातत्यानं नव्या पिढीला मिळत राहील याची मला खात्री आहे. डॉक्टर श्रीराम लागू यांनी ज्या वैचारिक भूमिका वठवल्या त्याचप्रमाणे रंगभूमीवर आणि चित्रपटसृष्टीत ज्या वेगवेगळ्या भूमिका सादर केल्या त्या रसिकांना विसरता येणं शक्य नाही. त्यांना राज्य शासनातर्फे आणि तमाम महाराष्ट्राच्या वतीनं अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली.